नमस्कार मित्रांनो, वामन बुरुळेकर लॉगच्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आत्ता आपण आहोत अखेर या गावामध्ये. एक नवीन रोड लॉक, एका गावातून दुसऱ्या गावात आपण चाललो आहोत. अखेरीमधून चाललो आहोत आपण सावंतवाडीकडे. या गावाच्या जवळपास तीन मोठे महामार्ग आहेत. आत्ता आपण ज्या मार्गाने चाललो आहे तो आहे वेंगुर्ला बेळगाव महामार्ग. राज्य महामार्ग आहे हा, दोन राज्यांमध्ये आंतरराज्य महामार्ग म्हणतो आपण याला. आणि खूप जुना असा महामार्ग आहे हा. आणि त्याशिवाय आत्ता पुढे जो येतो आहे तो जुना मुंबई गोवा महामार्ग. वेंगुर्ला गोवा म्हणणार होतो मी, पण मुंबई गोवा महामार्ग इथे समोर दिसतो आहे आपल्याला. आणि अगदी या गावाच्या जवळून आता जो गेला आहे झारापत्रा देवी, जो नवीन मुंबई गोवा महामार्ग आहे किंवा NH 66 म्हणूया आपण त्याला. असे तीन मोठे मार्ग इथे आपण आता जरा गाड्या बघूया, कारण हे अतिशय धोकादायक असं वळण नाही. आपण सरळ जाणार आहोत सावंतवाडीकडे, आणि जो ही जी गाडी चालली आहे ही पण ही वेंगुर्ल्याकडे चालली आहे, म्हणजे आपण जिथून आलो. आणि हा सरळ जो रोड गेला आहे खाली तो जातो पुन्हा एकदा झारापत्रा देवी महामार्गाला जाऊन मिळतो NH 66. आणि हा ओल्ड जो मुंबई गोवा महामार्ग आहे सावंतवाडीतून जायचा पूर्वी त्याचा भाग आहे. आपण आत्ता आहोत अखेरी गावामध्ये. हे गाव प्रसिद्ध आहे वेगळ्या वेगळ्या मालवणी कोकणी ज्या मालिका झाल्यात त्याच्या शूटिंगसाठी, त्यामुळे याच दरम्यान या रस्त्यावर तुम्ही बऱ्याचदा पर्यटकांची गर्दी बघता, कारण इथून उजव्या हाताला एक रस्ता आत जातो जरा पुढे. हा बोर्ड लावला इथून तो त्या वाड्याकडे घेऊन जातो जिथे बऱ्याच मालवणी मालिकांचं शूटिंग झालं होतं. आणि हे गाव आहे, या गावातून जरा पुढे गेल्यावर या तिठ्यावरून एक रस्ता जातो डावीकडे, हा समोर दिसतोय तुम्हाला. इथून तुम्ही माणगाव खोऱ्यामध्ये जाऊ शकता. माणगाव खोरं असेल, शिवापूर असेल, त्या बाजूला तुम्ही फुटब्रिज असेल तिकडे तुम्ही जाऊ शकता. आणि खूप निसर्गसंपन्न असा भाग आहे. दत्त महाराजांचं तिथे मंदिर आहे, त्यानंतर यक्षिणी मंदिर आहे माणगावमध्ये जे खूप प्रसिद्ध आहे. सो तिथे तुम्ही जाऊ शकता. आणि आत्ता हा जो आपण महामार्ग निवडला आहे आज तो आहे वेंगुर्ला बेळगाव महामार्ग. त्याचा भाग अखेरीतून मी प्रवास सुरू केला आहे. एका कामानिमित्त मी अखेरीत आलेलो, ते काम आटोपलं आणि आता इथून मी सावंतवाडीकडे जातो आहे. म्हणून मुद्दाम म्हटलं हा, पूर्वी मी ह्या महामार्गाने खूप प्रवास केला आहे. ज्यावेळी मी स्टुडंट होतो, कॉलेज स्टुडंट, त्यावेळी तर सारखा अगदी दररोज मी ह्या महामार्गाने प्रवास करायचो. त्यामुळे अगदी पाठ आहे. आत्ता हा घाट सुरू झाला आहे अखेरीचा, पण या घाटाच्या खाली एक जुनी सॉमिल होती आणि तिथे कोकोकोलाचा पूर्वी एक प्लांट होता. आत्ता माहिती नाही त्याची काय परिस्थिती आहे, तिथे काय आहे ते, पण पूर्वी तिथे एक आम्ही ज्यावेळी स्टुडंट होतो त्यावेळी तिथे प्रोजेक्ट होता बॉटलिंगचा. आणि आता तिथे एक बोर्ड बघितला मी, गोडाऊन काहीतरी भाडण देणं आहे वगैरे. आत्ता काय परिस्थिती आहे मला माहिती नाही. आणि हा घाट आता तेवढा घाट वाटत नाही, कारण तुम्ही बघताय की अगदी रस्ता रुंदीकरण खूप चांगलं झालं आहे. आणि पूर्वीसारखे आता खड्डे पण इथे दिसत नाही आहेत. तसाही वेंगुर्ला बेळगाव हायवे हा पूर्वीपासून खूप चांगला होता. मधल्या काळामध्ये थोडेसे खड्डे निर्माण झालेले, पण अनेक वर्ष हा महामार्ग टिकलेला. जसे आत्ता आपण बघतो रस्ते की रस्ता तयार होतो आणि एक दोन वर्षात त्या रस्त्याची परिस्थिती खूप वाईट होते, पण असं नव्हतं वेंगुर्ला बेळगाव महामार्गाचं. बरीच वर्ष तो रस्ता टिकलेला, तरी 7-8 वर्ष तो रस्ता खूप चांगला होता आणि त्यानंतर तो खराब व्हायला लागला. पण पुन्हा एकदा मला आता परिस्थिती चांगली वाटती आहे. गेल्यावेळी मी प्रवास केलेला 1-2 वर्षापूर्वी, त्यावेळी हा रस्ता एवढा काही खास नव्हता, पण आता मात्र परिस्थिती चांगली वाटती आहे. काही फार मोठा इश्यू वाटत नाही आहे रस्त्यावर. ब्रिटिशांनी तयार केलेला हा महामार्ग आंबोली घाटातून जातो. मी पूर्वी तुम्हाला या महामार्गाबद्दल माहिती दिलेली आहे, माझे 2 लॉग आहेत, ते मुद्दाम चेक करा. आणि आंबोली घाटाचा पण लॉग आहे. आंबोली घाटातून जाणारा जो रस्ता आहे त्याचे अगदी कोल्हापूर ते आंबोली असे 3 एपिसोड मी तयार केलेत. कोल्हापूर आणि कोल्हापूरमधल्या गावांमधून कसा आपण आंबोलीपर्यंत पोचतो त्याचे ते एपिसोड आहेत. त्यावरही बऱ्याच चांगल्या प्रतिक्रिया आल्या आणि व्ह्यूज पण आलेत. तर तुम्ही मुद्दाम माझ्या लिस्टमध्ये बघा, प्लेलिस्टमध्ये आहे. इथे रस्ता मात्र थोडासा खराब आहे. मी आत्ता कौतुक केलेलं रस्त्याचं, पण इथे थोडे खड्डे आहेत. आणि आपण आता कोलगावच्या जवळ आहोत. पूर्वीचं जे बजाज, मला माहिती नाही की किती लोकांना आता माहिती असेल, पण एक 10-15 वर्षापूर्वी, त्याही पूर्वी असेल,
इथे बजाजचं शोरूम होतं, मूलराज त्रिकमदास. सो बजाजचं शोरूम याच भागामध्ये होतं आणि त्यावेळीही तिथे खड्डे होते, मला अजूनही आठवतं. आणि इथून पुढे हे कोलगाव गाव जे आहे ते जवळ आलं आहे, आता आतमध्ये आहे ते गाव. आत्ता सध्या कोलगाव कशासाठी प्रसिद्ध आहे तर हे बघा, इथे ते शोरूम होतं, आता यामाचं आहे, पूर्वी बजाजचं शोरूम होतं इथे. कोलगाव गाव कशासाठी प्रसिद्ध आहे तर सध्या आपल्या परिसरामध्ये या पंचक्रोशीमध्ये अगदी वेंगुर्ल्यापर्यंत थिएटर कोलगावमध्ये झालेलं आहे, त्यासाठी ते प्रसिद्ध आहे. अर्थात आता झारापला पण थिएटर झालं आहे. सो जे वेंगुर्ल्याचं क्राऊड आहे ते बऱ्यापैकी आता डायव्हर्ट होईल, ते नोव्हाला जाणार नाही, म्हणजे सावंतवाडीत जायची गरज नाही. झारापला एक थिएटर झालं आहे, ते अगदी जवळ आहे आता. बरीच क्राऊड कुडाळच्या लोकांसाठी पण झारापचं थिएटर जवळ पडेल आता. हे बघा, हा जो रस्ता आहे डावीकडे चालला आहे, हा वेंगुर्ला बेळगाव महामार्ग सरळ चालला आहे कोलगावमधून. आणि हा आता पुन्हा जो आपला मुंबई गोवा, ओल्ड मुंबई गोवा महामार्ग म्हणूया आपण, त्या महामार्गाने आपण सावंतवाडीकडे चाललो आहे. एकेकाळी हा रोजचा होता माझ्यासाठी. आणि सावंतवाडीमध्ये आपण काय बघणार आहोत, तर सावंतवाडीचा मी एक वेगळा ब्लॉग करेन, रोड ब्लॉग असेल तो. आणि त्यामध्ये तुम्हाला मी सावंतवाडीचा जो राजवाडा, त्यानंतर तलाव, परिसर, बाजारपेठ ही दाखवेन. बाजारातून मी मुद्दाम गाडी नेणार आहे, सो तो परिसर मी तुम्हाला दाखवेन, कसा परिसर आहे सावंतवाडी, आत्ता कशी आहे ती आपण बघणार आहोत. तुम्ही आता बघताय की संध्याकाळी साधारण ही 3:30-4:30 वेळ आहे, 3:30 वाजलेत. आणि अगदी ऊन खूप चांगलं आहे आज, अर्थात नाहीतर पूर्ण या महिन्यामध्ये मी बघितलेलं की ऊन कमी आणि धुकं जास्ती अशी परिस्थिती होती, थोडंसं धुसर असं वातावरण होतं. पण आता चांगलं वातावरण आहे. आणि तुम्ही बघताय इथे थोडी डेव्हलपमेंट दिसती आहे. पूर्वी म्हणजे मी या रोडने अलीकडे बऱ्याचदा आलो आहे आणि बघतो आहे, मी ऑब्झर्व करतो आहे की कशी डेव्हलपमेंट होत चालली आहे. पूर्वीची जी घरं होती, विशेषतः सावंतवाडी, तर खूप चेंज झाली आहे. सावंतवाडीमध्ये आता सगळीकडे उंच इमारती. पूर्वीची जी सावंतवाडी होती, जुनी सावंतवाडी, ती आता फार कमी ठिकाणी दिसते. सो बघा तुम्ही इथे रस्त्यावर, एक चांगलं आहे की इथे काही 4 लेन वगैरे होत नाही आहे, हे खूप चांगलं आहे. इथे बाजूला चॅपेल आहे, सो त्यामुळे इथे वृक्षतोड वगैरे होण्याची कोणतीही शक्यता नाही आहे, ते एक चांगलं आहे. आता सावंतवाडीची हद्द जवळ आली आहे आणि इथून सावंतवाडी शहर सुरू होतं, प्रवेशद्वार आहे हे. आणि इथून पुढे आता तुम्ही बघाल की सावंतवाडीचं पहिलं आपल्याला ITI मिळेल, त्यानंतर मियासाहेब समाधी वगैरे हा परिसर मिळेल. तसं सावंतवाडी शहर किंवा शहराची हद्द मोठी आहे, पण तलावाच्या काठाला वसलेलं शहर जे आहे, अशी जी ओळख आहे सावंतवाडीची, त्यामुळे बऱ्याच जणांना वाटतं की तेवढंच सावंतवाडी आहे. सावंतवाडीची लेंथ तशी बघायला गेली तर बरीच मोठी आहे. आणि शहर जरी असलं तरी वातावरण बघा किती सुंदर वातावरण आहे. झाडं, डोंगराने वेढलेला परिसर असं आम्ही म्हणायचो. आणि आम्ही ज्यावेळी सावंतवाडीमध्ये कॉलेजमध्ये होतो त्यावेळी सावंतवाडीची ओळख ही कायम इथे बघा, इथे समाधीचा भाग तो मागे गेला थोडासा. कायम सावंतवाडीमध्ये पाऊस असायचा, विशेषतः जून ते अगदी ऑक्टोबरपर्यंत. त्याला कारण असं होतं की सावंतवाडीच्या बऱ्यापैकी दोन बाजूंनी मोठे डोंगर आहेत, नरेंद्र डोंगर एक आहे, त्यामुळे इथे पावसाचं प्रमाण जे आहे ते इतर शहरांपेक्षा सिंधुदुर्गातल्या जास्ती असायचं. आत्ता आपण उर्दू स्कूलच्या जवळपास आहोत आणि इथे एक नवीन पेट्रोल पंप पण झाला आहे जरा पुढे, हाच पेट्रोल पंप आहे तो. नवीन त्या लोकांसाठी नाही आहे जी लोक गेली 7-8 वर्ष किंवा 10 वर्ष इथे फिरतायत, नवीन त्या लोकांसाठी की ज्यांनी जवळजवळ 15 वर्ष हा भाग बघितला नाही आहे, 15-20 वर्ष जी गावात आली नाही आहेत, परदेशात असतील, मुंबईला असतील, पुण्याला असतील, अशा लोकांसाठी हे चेंजेस मोठ्या प्रमाणावरचे चेंजेस वाटतील. अदरवाईज काही गोष्टी बघा, आता ही इमारत बघा, ही डाव्या साईडची इमारत किंवा समोरचा दरवाजा तुम्ही ऑब्झर्व करा, आहे तसं आहे, यात काही मोठे चेंजेस झालेले नाही आहेत.
सावंतवाडीची जी ओळख आहे ना, सावंतवाडीमध्ये ज्यावेळी आपण एंट्री करतो त्यावेळी समोर हा जो दरवाजा दिसतो तीच सावंतवाडीची मोठी ओळख आहे ही बघा. आणि अजूनही तो दरवाजा, अजूनही या गोष्टी शाबूत आहेत. इथे पूर्वी अर्थात आम्ही लहान होतो त्यावेळी गोविंद चित्र मंदिर म्हणजे थिएटर हे खूप प्रसिद्ध होतं. मला वाटतं आता ते दुर्दैवाने सुरू नाही आहे, कारण सावंतवाडीतलीच लोकं कोलगावला जातात सिनेमा बघण्यासाठी किंवा झाराफला जातात. सो इथे ते होतं आतमध्ये गोल्डन डेज सिनेमाचे, ते बऱ्याच सावंतवाडीतल्या लोकांनी अनुभवलेले असतील. आणि आता आपण सावंतवाडी शहरात प्रवेश करतो आहे. स्टँडच्या जवळपास जाऊन मी हा ब्लॉग संपेन मित्रांनो. मशिवा कशा धावत आहेत. सो स्टँडच्या जवळ जाऊन मी हा ब्लॉग संपेन, कारण बाकी मी शहर जे आहे सावंतवाडी ते एका वेगळ्या ब्लॉगमध्ये कव्हर करणार आहे. सगळीकडे मी तुम्हाला बऱ्यापैकी जेवढं जमेल तेवढं मी फिरवणार आहे सावंतवाडीमध्ये, अगदी राजवाडा किंवा तलाव आणि मुख्य बाजार जो आहे भारतमाता हॉटेल किंवा जे चंदूभुवन वगैरे आहे ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला मला सांगायला विसरू नका. आत्ता आपण आहोत बस स्थानक परिसरामध्ये, हे समोर दिसत आहे तुम्हाला सावंतवाडीचं बस स्थानक. सो या भागात आपण आहोत आणि इथे हा ब्लॉग मी संपवतो आहे मित्रांनो. नेक्स्ट एपिसोड जो आहे तो बघायला अजिबात विसरू नका, त्यामध्ये थोडं मी सावंतवाडीमध्ये आतमध्ये तुम्हाला फिरवणार आहे. तर हा ब्लॉग चांगला वाटला असेल तर शेअर करायला अजिबात विसरू नका, लाईक करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.